बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लाल लक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. हा घे तू हे खा. हा काय बाबा तुम्ही आधीच पेड आहे नाही त्यांचा चांगलं हे प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून. ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेढा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा. आय कांट बिलीव. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून. ते यासाठीच आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. माझं नाव आयुब निजाम पटेल. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. काल संजयनगर या भागातून माने या व्यक्तीचा मला फोन आला आणि फोनमध्ये त्याने मला एक धक्कादायक बाब अशी सांगितली की त्यांच्या 1.5 महिन्याच्या बाळाला जो पहिला डोस दिला जातो 1.5 महिन्याचा ते डोस द्यायला गेल्यानंतर संजयनगरच्या आरोग्य केंद्रातून त्यांना फॉलिक ॲसिड हे रक्तवाढीचं औषध त्यांना देण्यात आलं आणि ते औषध हे एक्सपायर झालेलं औषध होतं. त्यानंतर मी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सगळ्यांना विचारल्यावर सगळ्यांनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. याआधीही अशी प्रकरणं आणि महापालिकेचा भोंगळ कारभार चाहत्यावर आलेला होता. मध्यंतरी आपली सावित्रीबाई फुले जी रुग्णालय आहे त्या रुग्णालयाच्या दारातच महिलेचं अभ्रकाचं बळी गेला तरीसुद्धा ही यंत्रणा का हल्ली नाही आणि आजसुद्धा भोंगळ कारभारांचा चालू आहे. अनेक एक्सपायर झालेली औषधं ही महापालिकेच्या स्टॉकिस्टकडे स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत. माझं ठाम मत आहे की राज्यात जी एक्सपायरी जवळ येणारं औषध विकण्याचं रॅकेट एक मोठ्या प्रमाणात आहे आणि या रॅकेटचा फायदा असा आहे की 80 ते 90% त्यांना सवलत दिली जाते त्या रॅकेटच्या मार्फत आणि ह्याचा आर्थिक फायदा महापालिकेचे आरोग्य अधिकारी असतील किंवा संबंधित त्यांचे वरिष्ठ अधिकारी असतील या सगळ्यांना त्याचा फायदा होत असतो. आणि माझं मत आहे की एक प्रकारचं रॅकेट आहे की जवळपास आलेले जे औषधं आहेत एक्सपायर होणारी ती औषधं खपवण्याचं एक मोठं रॅकेट महाराष्ट्रात चालू आहे आणि याचं गांभीर्याने दखल आरोग्य विभागाने आरोग्य मंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि तात्काळ या सगळ्या विषयावर कारवाई केली पाहिजे. हां बाळाची तब्येत आता ठणठणीत आहे. बाळाला काय त्रास नाही फक्त बाळाला थोडा उलट्या झालत्या आणि उलट्या झाल्यानंतर त्याच्या दक्ष पालकांनी ते बाटली बघितली आणि त्या बाटलीवर त्यांना एक्सपायरी आढळली. त्यानंतर त्यांनी त्वरित माझ्याशी संपर्क साधला आणि मी सगळे जाऊन चौकशी केली आणि या सगळ्या घटनेचा तपास केला.